तर नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅलिग्राफीची थोडीशी माहिती देणार आहे। कॅलिग्राफी कशी क्रिएट करतात, ते जे कॅरेक्टर असतात म्हणजे र, म्हणजे आपले जे कॅरेक्टर असतात र क, हे कसे तयार करतात, म्हणजे तुम्हाला येत नसेल ते ब्रशचे सेटिंग किंवा काही अजून, तर तुम्हाला मी ते कॅलिग्राफी पण दाखवतो। तर मित्रांनो पहिली गोष्ट, चॅनलवर कोण नसेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारच्या खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो। आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो, तर खूप दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नव्हती, तर आज खास आजपासून मित्रांनो व्हिडिओ येणार रोज आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, तर तुम्हाला मी कॅलिग्राफी दाखवतो। तर मित्रांनो इथं बघा, हे भरपूर काही कॅलिग्राफी मी तयार केलेले आहेत, हे सगळे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेले आहेत। आणि मित्रांनो तुम्हाला जर ह्याची फाईल पाहिजे असेल, इलस्ट्रेटर फाईल पाहिजे असेल, तर मला खाली सांगा कमेंट बॉक्समध्ये, किंवा मी देतोच खाली। बघा डाउनलोड करा, मी कसे कसे जे श जे उकार आहेत ते कसे मी तयार केले ते सांगतो तुम्हाला मी आता, आणि ते बघा तर कसे तयार केलेत। तर तुम्ही बघा, हे काही कॅलिग्राफी केलेले आहेत इथं बघू शकता, हे काही कॅलिग्राफी तयार केलेली आहे मी, ही साखरपुडा समारंभ। जर तुम्हाला ही येत नसेल, हे अशा प्रकारे ते कसे करतात, म्हणजे समजा स या, तर स अशी ही स्ट्रेट लाईन कशी आली, ते कसं काढतात, जर ब्रशची सेटिंग कशी करतात ते तुम्हाला मी सांगणार आहे। आधी तर मी जॉईन केलं बघा, हा र आणि जो पचा उकार आहे तो मी हा एकमेकांना जॉईन केलेला आहे, तो कसा केला तर तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी। आणि काही काही म जमत नाही, हा भ असतो तो जमत नाही काही काहींना। अजून तुम्ही बघितलं तर हे, तर अजून एक तुम्हाला हे जे हा उकार काढला त्याला मी असा हा इफेक्ट कसा दिला आहे तो सांगतो तुम्हाला। ते काय काय आहेत जे गोष्टी ते बऱ्यापैकी जणांनी येत नाही करता, कन्फ्यूज असतात त्यासाठी, आणि मग यूट्यूबला सर्च करतात भरपूर व्हिडिओ पण त्यांना भेटत नाही व्हिडिओ, तर तुमच्यासाठी खास व्हिडिओ ही। आणि त्यातल्या जरा मी काही माहिती पण सांगणार, तर थोडीशी मोठी व्हिडिओ होणार आहे, तर बऱ्यापैकी जरा तुम्हाला माहिती सांगणार आहे कसे तयार करतात। तुम्हाला सगळं तयार करून दाखवणार नाही, त्यातल्या त्यात मी तुम्हाला आहे जे काही मेन मेन इफेक्ट आहेत ते तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। ओके, तर आपण सिंपल एक न्यू पेज क्रिएट करू, आणि हे सगळे कॅलिग्राफी तुम्हाला दिलेले आहेत खाली जाऊन डाउनलोड करा, फाईलच दिली डायरेक्ट जाऊन डाउनलोड करा। तर सुरुवातीला मित्रांनो तुम्ही जसं पेज क्रिएट केलं की तुम्हाला सिंपल काय करायचं आहे, कंट्रोल आर दाबायचं आहे। कंट्रोल आर दाबलं की असे रुलर येतो, रुलर येतो आणि डायरेक्ट येत ना आपल्याला, असे दोन रुलर ॲड करायचे आहेत। सिंपल तुम्हाला जसं वाटेल रुलरने पण करू शकता, जर तुम्हाला रुलर वापरून करायचं नसेल तर तुम्ही तसंच पण डायरेक्ट ड्रॅग करू शकता कॅलिग्राफी, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे। ओके, तर असे कॅलिग्राफी। तर हा स, तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो स कसा काढतात, हा ही जी लाईन आहे स्ट्रेट लाईन ते कसे काढतात, ते बऱ्यापैकी जणांना जमत नसेल। ओके, तर तुम्हाला मी सांगतो, ब्रश सिलेक्ट करा, इथनं ब्रशचा ऑप्शन आहे इथं बघा ब्रश, जर तुम्हाला इथं येत नसेल तर विंडोमध्ये जावा आणि ब्रशचा ऑप्शन सिलेक्ट करा। तर सिंपलमध्ये तुम्ही जर इथं ब्रशचा ऑप्शन बघितला तर इथं डबल क्लिक करा, डबल क्लिक केलं की इथे सिंपल तुम्हाला एक प्रॉपर्टी ओपन होईल। प्रॉपर्टी ओपन झाली की सिंपल इथं तुम्हाला 54 टाकायचं आहे, 54 मायनस करायचं आहे, फक्त प्लसचे जागी मायनस करायचं आहे। तर इथं 8 करा, 8 किंवा 6 ठेवा, 6% ठेवा राऊंडनेस। ओके, आणि जी साईज आहे ती 93 करा, 93%। ओके, रँडमच्या जागी फिक्स करा सगळं। ओके, फिक्स केलं सिंपलमध्ये ओके दाबा, हे एवढं झालं। आता ही जी दुसरी जे हे जे पहिलं दिसते तुम्हाला डॉट, ते डॉटवर डबल क्लिक करायचं आणि त्याचे अँगल फक्त चेंज करा, असं सरळ घ्या, ते तुम्हाला पण सांगतो कशासाठी। ओके, असं सरळ घेतला, अँगल व्यवस्थित घेतला 90 डिग्री। ओके, 90 डिग्री घेतला आणि साईज एकदम बारीक करा वाटल्यास, 9% किंवा 6% जरी ठेवली तरी काय हरकत नाही, सेम त्याची पण 93 करा आणि फिक्स वगैरे सगळं आहे तसंच ठेवा। ओके, आणि क्लिक करा। तर एवढं झालं, दोन ब्रश आपले क्रिएट करून झाले। तर सिम्पलमध्ये काय करायचं मित्रांनो, तुम्हाला जर स काढायचं असेल तर तुम्हाला असं व्यवस्थित ड्रॅग केलं पाहिजे आणि इथं हे स्टॉप करायचं, किंवा तुम्ही इथं स्टॉप जरी जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट हे असं ड्रॅग करू शकता, जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर, नाहीतर अदरवाईज तुम्ही हे असं इथपर्यंत एवढं काढून घ्यायचं स, आणि मग डायरेक्ट सिंपल लाईन क्रिएट करायची तुम्हाला डायरेक्ट असा। आणि हे जर तुम्ही बघितलं हे कशासाठी घेतलं आहे मी, तर हे तुम्ही इथं
ही लाइन अशी स्ट्रेट काढण्यासाठी किंवा अदरवाइज तुम्ही हे पण घेऊ शकता असे इथनं स्ट्रेट लाइन काढू शकता। स्ट्रेट लाइन कशी काढायची तुम्हाला जर स्ट्रेट लाइन काढायला जमत नसेल हे अशी तर तुम्ही काय करायचे शिफ्ट दाबून धरायचे शिफ्ट आणि सिंपलमध्ये तुम्हाला फक्त ड्रॅग करायचे शिफ्ट दाबून धरायचे फक्त कधी पण लक्षात ठेवा। इथं फक्त आपण आता हे नॉर्मली काढू स ओके इथं मी नॉर्मल असा ड्रॅग करतो आणि हे असं ओके। पण समजा जर मित्रांनो तुम्ही एवढंच काढलं आणि तुम्हाला जर हे मोठं अजून करायचं तुम्ही काय करणार इथनं तुम्ही असं ड्रॅग करणार पण हे साईज वगैरे काय होणार कमी जास्त होणार पण ते चांगले दिसणार नाही। तर तुम्हाला एक आयडिया सांगतो इथं डायरेक्ट सिलेक्शन टूल दिसतं तुम्हाला साईटला त्याच्यावरती क्लिक करायचं आणि जो हा जो पॉईंट आहे हा जो पॉईंट त्या पॉईंटला क्लिक करा त्या पॉईंटवर क्लिक करा आणि जर तुमच्याकडे खाली एरो कीज असतील कीबोर्डमध्ये बघा आणि त्याच्यातल्याच आपल्याला उजव्या साईडचा तो ड्रॅग करायचा सिम्पलमध्ये हे असं ड्रॅग करायचं जेणेकरून ते स्ट्रेट येईल आणि ते तुम्हाला किती पण जास्त ड्रॅग करता येईल की तुम्हाला जर अजून वाटलं असतं तुम्ही अजून एरो की जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ड्रॅग करू शकता। ह्याने काय होतं मित्रांनो जर तुम्ही हे असं सिलेक्शन जर केलं डायरेक्ट सिलेक्शन टूल त्यांनी व्यवस्थित आपल्याला ड्रॅग करतात पण जर मी इकडे जर सिलेक्शन टूल घेतलं त्यांनी काय होणार ती कमी जास्त साईज होणार व्यवस्थित होणार नाही ते थोडीशी कमी जास्त होणार म्हणजे चांगलं पण दिसणार नाही ह्यासाठी म्हणलं तर तुम्ही डायरेक्ट सिलेक्शन टूल वापरा ओके। तर असं स काढायचं आहे तुम्हाला आणि समध्ये पण भरपूर प्रकार आहेत तर तुम्ही बघा आणि काढू शकता। तर आज एक नॉर्मली मी ड्रॅग करतो ओके असं पण काढू शकता किंवा हे असं ओके असं पण काढू शकता नॉर्मल आणि सेम इथं असंच ड्रॅग करू शकता आणि जिथे स्ट्रेट लाईन काढता तिथे तुम्ही असं अशा पद्धतीने काढू शकता का ना जे तुम्ही स्ट्रेटमध्ये काढताय तर तुम्ही असं पण काढू शकता आणि सिम्पल असं स घेऊ शकता तुम्हाला जर वाटल्यास। आणि तुम्हाला एक मला इफेक्ट सांगत होतं म्हणलं तुम्हाला जर तो इफेक्ट सांगायचा तो राहिलेला आहे तो म्हणजे मित्रांनो जर तुम्ही इथं बघा तर इथं नॉर्मल एंड झालेला आहे इथं आपला जो स काढला आहे आणि तुम्ही याचा र पण वापरू शकता हे जर डिलीट केलं तर याचं काय होणार र होणार आहे तुम्ही इथं इथं हे जर काना वापरला की इथं स होणार आहे। तर इथं बघा इथे आपले एंड झाले पण समजा तुम्हाला इथे थोडंसं अजून वेगळं काहीतरी इफेक्ट ॲड करायचं किंवा अजून हे वाढवायचं आहे तर कसं वाढवायचं तर तुम्हाला इथं पेन टूल दिसतं का दुसरा इथं दोन नंबरचा इथं पेन टूल आहे बघा आहे हा हे फर्स्टवालं पेन टूल आणि हे दुसरं त्याच्यावरती क्लिक करा सिम्पल फक्त तुम्हाला आधी काय करायचं आहे हे जे ब्रश आहे आपलं जो र आहे आपण जो ड्रॅग केला आहे त्याला सिलेक्ट करायचं पहिलं आणि मग तो पेन टूल सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही इथं बघा एक नॉर्मली लाईन वगैरे येत असेल तुम्हाला इथं बघा मी ड्रॅग करते तर तुम्हाला सिम्पल एक पॉईंट असा क्लिक करायचा आहे आणि दुसरा पॉईंट असा क्लिक करायचा आहे हे असं तुम्ही इफेक्ट ॲड करू शकता। हे बघा अशा पद्धतीचे आपला पहिला र कसा होता तुम्ही तसं बघू शकता इथं एंड ऑर टोटल आणि तुम्ही हे असं अशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही ड्रॅग करू शकता इथं पण वाटलं जर तुम्हाला ड्रॅग करायचं असेल तर नॉर्मली हे असं करू शकता असं बघा ओके हे असं तुम्ही स वगैरे असं ते काढू शकता ओके। हे तुम्हाला कळलं हे कसं ड्रॅग करायचं आहे व्यवस्थित आणि तुम्हाला इफेक्ट सांगितला तर तुम्हाला पुढं सांगतो हे जॉईंट कसे करत तुम्ही इथं बघितलं तर हे जॉईंट कसे करतात तर सिम्पल मी काही नाही केलं वेगळं आता इथं जर मी दाखवलं तुम्हाला हे असं होता नॉर्मली तर हे बघा इथं मित्रांनो तुम्ही जर हे असं नॉर्मली तुम्ही ड्रॅग केलं तर बघा हे अँगल त्याचा आणि हार्डनेस जरा चेंज होती इथं बघा तुम्ही जर बघितलं तर हार्डनेस वगैरे काय होती चेंज होती तर तुम्हाला त्याच्यावर सोल्युशन सांगतो। सिम्पलमध्ये काय करायचं ऑब्जेक्टमध्ये जायचं आणि एक्सपांड करायचं एक्सपांड केलं की काय होणार ते ॲडजस्ट होणार नाही म्हणजे किंवा चेंज होणार नाही तर तुम्ही आता किती यायचं अँगल चेंज करा ते आहे तसंच राहणार तर तुम्ही जर ते एक्सपांड नाही केलं आणि तुम्ही जर ह्याचा अँगल वगैरे चेंज केला तर बघा त्याचं कसं होईल ओके ह्याचे बघा हार्डनेस कशी होती एकदम पातळ होती पुढची हार्डनेस आणि त्याचं जाड झाली तर अँगल चेंज करण्याचं जर आता ब्रशचा अँगल तुम्ही चेंज केला एका प्रकारे असा अर्थ होता त्याचा तर सिम्पल तुम्हाला कधी आधी पण करायचं असेल जर तुम्हाला हे चेंज करायचं असेल किंवा थोडासा अँगल वगैरे चेंज करायचा असेल तर पहिलं ह्याचे काय करा तुम्ही सिम्पलमध्ये जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं म्हणजे जर तुम्हाला करून बघायचं आहे ते अँगल वगैरे चेंज करून तर पहिली गोष्ट ह्याची काय करायची तुम्हाला कॉपी करायचे कॉपी घेतली कॉपी घेतल्यावरती मग तुम्हाला ते एक्सपांड करायचं आहे मग हे एक्सपांड करा जेणेकरून मग समजा तुम्हाला हे अँगल वगैरे चेंज केला आणि हे तुम्हाला नको आहे आणि हे तुमच्याकडनं झालं तर मग ही कॉपी आहेच आपल्याकडं
जो तुम्हाला ही कॉपी जास्त आवडली ही आवडली नाही तर ही डिलीट करू शकता सिंपल ओके आणि ही कॉपी यूज करू शकता सिंपल मध्ये आणि भ पण कसा काढतात तुम्हाला मी सांगतो नॉर्मल भ भ कसा काढतात तर बऱ्यापैकी जणांना जमत नाही तर ओके तुम्हाला सांगतो मी आधी म काढा कधी पण सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला म काढा पहिला म जर तुम्हाला जमला तर भ लगेच जमल ओके ते व्यवस्थित काढा स्ट्रेट लाईन घ्या आणि मग असं काढा ओके तुम्हाला मी दाखवतो काढून तर मित्रांनो तुम्ही बघा एक असं नॉर्मली मी ड्रॅग केला आहे म ड्रॅग केला आहे नॉर्मल तर तुम्हाला भ कसं काढतात दाखवतो आता तुम्ही इथं बघता बघा इथनं तुम्हाला काय करायचं आहे शिफ्ट दाबून धरायचं आहे आणि इथे एक थोडीशी नॉर्मली स्ट्रेट लाईन ॲड करायची ओके आणि थोडंसं वाटल्याचं ॲरोकनी जरा चेंज करा म्हणजे थोडेसे अँगल वगैरे चेंज करा हे काढली स्ट्रेट लाईन थोडेसे ॲडजस्ट करा आणि सिम्पलमध्ये आला व इथं व ॲड करा व म्हणजे थोडासा असा हाफ सर्कल ॲड करा ओके हाफ तर बघा असं व्यवस्थित ओके तर तुम्ही अशा पद्धतीने भ काढू शकता फक्त जरा मोठं झाले ते व्यवस्थित ॲडजस्ट करा अशा पद्धतीने तुम्ही भ वगैरे काढू शकता अवघड नाही आहे काय सगळं सोपं आहे फक्त जरा रोजच्या रोज प्रॅक्टिस करा आणि हे जे कॅलिग्राफी आहेत ते तुम्हाला मी दिलेले आहेत खाली जाऊन डाउनलोड करा सिम्पलमध्ये काही वेगळं नाही आहे आणि तुम्हाला एक डायरेक्ट फाईलच दिलेली आहे मी मित्रांनो तर सिम्पलमध्ये जाऊन डाउनलोड करा तर मित्रांनो चॅनल कोण असेल ते सबस्क्राईब बटन दाबा आणि शेअरची बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका कारण अशाच प्रकारचे खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनही असतो आणि मित्रांनो मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका लिंक दिलेली खाली जाऊन फॉलो करा तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत तर व्हिडिओ रोजच्या रोज बघा ओके तर मित्रांनो आपण भेटू पुढच्या वेळेस.